27 मार्च रोजी लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 94व्या ऑस्कर अवॉर्डचं आयोजन करण्यात आलं होतं. तर नुकतीच ऑस्कर जिंकणाऱ्या सगळ्या विजेत्यांची यादी समोर आली आहे. तसेच यावर्षी सगळ्यात जास्त नॉमिनेशन नेटफ्लिक्सच्या द पॉवर ऑफ डॉग या सिरीजला मिळालंय. त्यानंतर फिल्म ड्यूनला 2022च्या ऑस्करमध्ये एकूण 10 कॅटेगरीमध्ये नॉमिनेट केलंय. जगभरात ऑस्कर 2022चं एबीसी आणि 200 अधिक क्षेत्रांमध्ये प्रदर्शन करण्यात आलं. भारतामध्ये हे अवॉर्ड फंक्शन 28 मार्च रोजी सकाळी 5 सुरू झालं होतं. एमी श्युमर आणि वांडा स्काय यांनी या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. भारताकडून रायटिंग विथ फायर ही डॉक्युमेंटरी फिल्म ऑस्कर मध्ये सहभागी झाली होती. तर जाणून घेऊया अखेर कोणाकोणाला ऑस्करचा किताब मिळालाय. बेस्ट फिल्मचा किताब कोडा या चित्रपटानं पटकावलाय. या चित्रपटाच्या कथेत एका कुटुंबातील 4 लोक आहेत. यामधील 3 लोकांना कानाने ऐकू येत नसतं, तर चौथा संगीत क्षेत्रामध्ये जाऊ इच्छितो. त्यासाठी तो अनेक कॉन्सर्ट मध्ये सहभागी देखील होतो. बेस्ट अभिनेत्यासाठी या वर्षी चित्रपट किंग रिचर्ड मधील सुपरस्टार विल स्मिथ यानं ऑस्कर आपल्या नावी केलाय. फिल्म द आय टॅमिफाय यासाठी अभिनेत्री जेसिका चेस्टननं बेस्ट अभिनेत्रीचा किताब मिळवलाय. जेन कॅम्पियनला द पॉवर ऑफ डॉग या नेटफ्लिक्सच्या सिरीज साठी बेस्ट डायरेक्टर हा पुरस्कार मिळालाय. ड्राईव्ह माय कार या जपानी फिल्मला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म अवॉर्ड मिळालाय. द लॉन्ग गुड बाय या चित्रपटानं बेस्ट लाईफ एक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावलाय. ड्यून या चित्रपटासाठी जो वॉर्करला बेस्ट फिल्म एडिटिंग बेस्ट किताब मिळालाय. जेनी बेवन हिला क्रुएला या फिल्म साठी कॉस्ट्युम साठी बेस्ट कॉस्ट्युम डिझायनर हा अवॉर्ड मिळालाय. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.